स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुक्यानी बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते कर देव का कर मला बोला यादव कुठे बस इकडे आत नाही यादव हां मैं अच्छा मला गुप्ता साहेबांनी भेटायला सांगितलं होतं तुम्हाला कितना दोगे काय नौकरी चाहिए ना तुम्हें तो दोगे कितना पैसा तेरे मी कुठन देणार पैसे म्हणजे नौकरी नाही मला तर मी पैसे कुठन देणार रे 10,000 की नौकरी क्या मुफ्त में मिलेगी कुछ तो बंदोबस्त करना ही पड़ेगा म्हणजे 1,00,000 से कम नहीं लूंगा मैं तो ऐसे करो 50,000 में चल जाएगा हाँ लेकिन मेरे 5,000 अलग देने पड़ेंगे हाँ तुम सरल सरल पैसे मांगता है तुम्हाला लाच मागाला लाज नहीं वाटत अरे देने वाले को शर्म नहीं तो लेने वाले को शर्म क्यों हाँ अरे वैसे तो आज 60 कैंडिडेट्स है कोई ना कोई तो जरूर देगा जाओ यार तुम जाओ सोच लो इतनी बड़ी कंपनी हमारी और कंफर्म जॉब है हाँ कहीं मिलेगा ऐसा ठीक है मैं करतो प्रयत्न करतो सोच ले 2-3 दिन में पैसे का बंदोबस्त करना इस हाथ से पैसे देना और इस हाथ से अपॉइंटमेंट लेटर लेके जाना हलाय कर तो कहते नहीं नमस्कार नमस्कार मी अविनाश हो आम्ही तुमचीच वाट पाहतोय तुम्ही आधी घर बघितलेलं असल्यामुळे घर शोधायला त्रास झाला नसेल नाही नाही या ना प्लीज या या बसा या बसा मी आधी ओळख करून देतो मी अरविंद दीक्षित मॉडर्न कॉलेजमध्ये मराठीचा प्राध्यापक आहे ही माझी बायको सुलभा हा माझा मुलगा सलील MSc झालाय हाय पण मुलगी कुठे हो बोला तुम्ही सानिका ये या माझ्या मुली सानिका अवंतिका अरे वा तुमची मुलगी तर खूपच गोड आहे की दिसायला आई अगं मी सानिकाला पसंत केलंय हिला पसंत केली आहे का
हो का? आता अविनाशला पसंत आहे म्हणजे काही प्रश्नच नाही, शिवाय पत्रिका सुद्धा जमल्यात, म्हणजे आता पुढची बोलणी करायला काही हरकत नाही का? त्याच्यासाठी वेगळी बैठक करायची? नाही, वेगळी बैठक कशाला, आत्ताच बोलूया ना, तुमच्या काय अपेक्षा आहेत त्या आम्हाला कळू द्या. बर. अगं सानिका, आमच्या अविनाशला तुमचं घर नाही का दाखवणार? बरं, तुम्ही चहा घेणार की कॉफी? नाही, चहा घेणार. आणते आम्ही. अहो थांबा ना. नाही म्हणजे देण्या घेण्याची बोलणी करताना आई वडिलांनी दोघांनी असायला हवं. मुलीला सांगा ना. जावंत. हे बघा, लग्न अगदी व्यवस्थित थाटात करायचं बरं का आम्हाला? नाही म्हणजे काय, हल्ली थोडक्यात आणि साधेपणाने लग्न करायची फॅशन निघाली म्हणून सांगते. एखादा चांगलासा हॉल बघा आणि डेकोरेशन सुद्धा अगदी छान हवंय हो. पण हॉल जरा मोठाच बघा हा. नाही, त्याचं काय आहे, आमच्याकडची माणसं जरा जास्त आहेत म्हणून. लग्नात दोन पदार्थ तिखट आणि दोन गोड चालतील. हो, पण थोडे वेगळे आणि काहीतरी व्हरायटी हवी बरं का? हो. आणि रिसेप्शनला तुम्ही पंजाबी फूड ठेवणार का महाराष्ट्रीयन? कारण हल्ली तसे बरेच प्रकार ठेवतात, चायनीज, कॉन्टिनेंटल, काय प्रत्येकाची आवड वेगळी असते ना म्हणून. परवा बरं का आई, अगं माझ्या मैत्रिणीच्या एका लग्नामध्ये 8 प्रकार होते स्वीट डिशेस. ते हो का? नाही, आम्हाला एवढं सगळं परवडणार नाही. नाही अहो, 8 नाही पण निदान 4 ठेवायला काहीच हरकत नाही. बरं, हे झालं रिसेप्शनच्या बद्दल. आता मुख्य देण्या घेण्याबद्दल बोलूया नाही का? तुम्ही सालनकृत कन्यादान करणार नाही? म्हणजे मंगळसूत्र वगैरे आम्ही घालू, पण म्हणजे मुलीला काही फर्निचर द्यायचं असेल किंवा काही वस्तू द्यायच्या असतील तर त्या तुम्ही देऊ शकता. या बाबतीत आमची काही मागणी आहे ह्याच्यातला भाग नाही. हो, मात्र आमच्या नातेवाईकांचा मानपान अगदी व्यवस्थित करायला हवा हो. नाही त्याच काय आहे, आमचं गोतावळ जरा मोठ आहे. किती माणसांचा मानपान करावं? तशी फारशी नाही, म्हणजे 100-100 असतील. म्हणजे 50 स्त्रिया आणि 50 पुरुष. हो, बायकांना चांगल्यापैकी 500 रुपये पर्यंतच्या साड्या आणि पुरुषांना चांदीचे बंपर्स चालतील. आणि हो खरंच, तुमच्याकडची काय माणसं आहेत तेवढी मला सांगून ठेव. आमची म्हणजे आम्ही नंतर सांगू. मला असं वाटतं मोठ्यांच्या बोलण्यात लहानांनी नाही भाग घेऊ. मी पण मोठीच आहे की. ठीक आहे, तुमची काय माणसं असतील ती मला नंतर सांगा. हो, आणि मी अनिता आणि अविनाशला कसा मानपान करायचा हे तुम्हाला सांगायला नको. तुम्ही आमचा अपेक्षाभंग करणार नाही याची मला खात्री आहे. काय आहे, आता मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत आहे म्हटल्यानंतर जास्त अडवणं चांगलं नाही, नाही का? मग काय जमीन नाही सगळं? आम्ही तुम्हाला हवं तसं लग्न. हो ना, मग काहीच हरकत नाही. दीक्षित, अहो तुमची मुलगी आमच्याकडे सुखानं राहील याबद्दल निश्चिंत राहा. आता मी आमच्या गुरुजींच्याकडे जाऊन लग्नाचा मुहूर्त नक्की करून टाकते. काय शुभ कार्याला विलंब नको. हो चालेल, तुम्ही कळवा. बर. काय विनाश, पाहिलंच का घर? हो छान आहे. तुम्ही सुद्धा बघून घ्या ना. नको नको, नंतर येऊ. काय आता आम्हाला आमच्या भावाकडे जायचंय पुन्हा. बर, येऊ आम्ही. चला बर, येतो. बाय बाय. काय केलं ते सगळं कबूल करून बसलात,
कसा झेपणार हा एवढा खर्च आपल्याला? म्हणजे त्यांनी आपल्याकडे खूप मागणी केली? खूप म्हणजे का? लुटायला चाले होते. मला इतका राग आला होता ना बाबा, तुम्ही सगळं हो काय म्हणलं आणि त्यांनी सगळा खर्च आपल्या माथी मारलाय माहितीये. मोठा हॉल पाहिजे, म्हणजे डेकोरेशन करायला पाहिजे, कॉन्टिनेंटल डिशेस पाहिजे त्यांना. लागून कोण गेले ते तुम्ही सरळ नाही म्हणून सांगायला पाहिजे. त्यांना कमी तरी करायचं. 100 माणसांचा मानपान करायचा म्हणजे काही खायची गोष्ट आहे का? जी माणसं लग्नाच्या आधी इतकं मागताय ती लग्नानंतर सुद्धा काही ना काही कारण काढून मागणारच. मग ठरलेलं लग्न मोडायचं का? ठरलंय अजून काही? बाबा तुम्ही त्यांना सांगून टाका आम्हाला एवढा सगळा खर्च झेपणार नाही म्हणून. तुम्ही दुसरी मुलगी बघा. थोड्या वेळापूर्वी सानिका त्या अग्नाश बरोबर किती आनंदात होती ते पाहिलंच नव्हतं आणि मला तिला आता पुन्हा रडताना पाहायचं नाहीये. करीन काहीतरी व्यवस्था, पण कुठल्याही परिस्थितीत हे लग्न होणारच. बाबा म्हटले लिव्ह मी अलोन. अगं ऐकून तर घे मी. प्लीज लिव्ह मी अलोन. ओके, जरा मला एकटीला बसू द्या ना प्लीज. सॉरी. सानिका तू माझ्यावर रागवली नाहीस मला माहिती आहे. अवंती मी स्वतःवरच रागवली आहे. ह्या जगात चांगली माणसं नाहीच आहेत का ग? आणि जर का असलीच तर मग ती माझ्या नशिबी का नाहीये? तुला नेमकं कशाचं वाईट वाटत? तुला नाही वाईट वाटत आहे? मला वाईट वाटतंय पण ते तुझ्यासाठी वाटतंय. बघ ह्यावेळी सगळं चांगलं झालं, तुला अविनाश पसंत आहे, त्यालाही तू पसंत आहेस, पण किती अवास्तव मागण्या. खूप लोभी माणसं आहेत का? मला नाही जायचंय अशा घरात. सानिका, सानिका ग, बाबा म्हणालेत की हे लग्न ठरल्याच जमाय, काही करून ते त्यांच्या मागण्या पूर्ण करणार. तुला जाणार आहे. काय काय चाललंय तुमचं? खर्चाचा जरा अंदाज काढतोय आणि आपल्याकडे किती आहेत ते जरा चेक करतोय आणि मग काहीतरी व्यवस्था करता येईल ना. गरज पडली तर मग एक दोन FDs तोडून टाकू. म्हणजे सगळं पक्क ठरवलंच आहे तुम्ही? नाही तसं नाही, पण इतकं सगळं परवडणार आहे का आपल्याला? हे बघ, मी हे सानिकासाठी
तुमच्या मनाला पटतंय हे? काय करायचं नाही ठरवायचं का लग्न? ठीक आहे, त्यांना कळवून टाकतो. पण हा एक प्रकारचा हुंडा देणंच नाहीये का? मला तसं काही म्हणायचं नाहीये, पण बघ मलाही पटत नाहीये. पण आता काही इलाज आहे का मला सांग. नाही काय, हॉलचा खर्च, दागिन्यांचा खर्च गृहीत धरलाच होता आपण, पण एवढं मोठं मानपान, मला तर टेन्शनच यायला लागले. तू टेन्शन घेऊ नकोस बरं, सगळं ठीक. आई तू त्या लोकांशी अगदी स्पष्ट बोललीस ना, हे फार चांगलं झालं. मला एक सांग, खरंच एवढ्या सगळ्या लोकांचे मानपान तू करणारच का? छे ग, मी आपलं उगाच वाढवून सांगितलं त्यांना. मला वाटलं एवढा खर्च करायची ऐपतच नसेल त्यांची. आपण तयार झाले की ते? पण आपण आता आपली खरेदी कधी करायची? जाऊ उद्या परवा. पण हे बघ, मानपानाची खरेदी मात्र मी तुझ्या मामालाच करायला सांगणार आहे. काय काय झाली का तुमची बोलणी? नाही म्हणजे काही फार नाही ना मागितलं तुम्ही त्यांच्याकडे? आवी हा तुझा प्रांत नाही, मी आणि भाऊ सगळं बघून घेऊ. मानपानाची खरेदी मी मामालाच करायला सांगणार आहे तुझ्या. अरे त्यांनी सगळ्यांच्या लग्नात इतकी व्यवस्थित खरेदी केलेली आहे. आणि हे बघ, मानपानाचा कार्यक्रम आपण घरीच उरकून घेऊ. आश्चर्य आहे का? नाही, मानपानाचा कार्यक्रम जर घरी केला तर त्यांनी तुला किती दिलं याचा शो नाही करता येणार तुला नातेवाईकांच्या समोर. आवी अगं मी मस्करी करत होतो. हे बघ आवी, आपण हॉलमध्ये अगदी आरामात जाऊन बसायचो, काही गोंधळ गडबड नको. शिवाय मानपानाची सामग्री आपल्याला आवडली नाही अगं तर बदलून घेता येईल ना. तू आधी पैसेच नाही का मागायचेस? अगं मागणारच होते, पण आपण ठरवल्यापेक्षा त्यांनी जर जास्त चांगली खरेदी केली तर त्यात आपलाच तोटा नाही का? वा धन्यवाद तुम्ही. हा आणि त्याच्या सासरच्या लोकांनी तिच्या लग्नाच्या वेळेस अशीच आपली पिळवणूक नव्हती का केली? अगं पण त्यावरून आपण धडा घ्यायचा सोडून दीक्षितांकडनं सगळं वसूल काय करताय तुम्ही? कसं दिसतंय, काय वाटेल त्यांना? हे बघ मला हे अजिबात पसंत नाही. एकतर तुम्ही त्यांच्याशी खोटं बोललाय. अविनाश हे बघ, लग्नात थोडंफार खोटं बोलावंच लागतं. देणी घेणी मानपान या गोष्टी मुलीकडचे लोक धरूनच चालतात. अरे पण आपण काय त्याचा फायदा घ्यायचा हावरट्यासारखा? तुला लग्न करायचं की नाही मी त्या दीक्षितांना लगेच कळवून टाकते. अगं आई काय करते तू? आई थांब, करा काय हवं ते करा, पण प्लीज हे लग्न मोडू नका. मी नाही काही बोलणार मध्ये. झालं समाधान? बघितलंस, बघितलंस आतापासूनच कसं त्यांच्या बाजूनी बोलायला लागलाय तो. आता हा अविनाश पाटील ने अविनाश दीक्षित होणार आहे बघ तू. त्याचं हे असं, ते संजीवचं ते तसं, त्यामुळे माझी कदरच नाहीये. म्हणूनच भावाच्या जीवावर आयुष्य काढायची वेळ आली माझ्या. हे तू रडू नकोस बाई. अगं तू काही उघड्यावर पडली नाहीस. हे बघ तू आयुष्यभर माझ्याच घरी राहा. आणि सानिकाचं काय मग? तिचं काय? हे बघ ती तुला काही बोलली ना तर प्रथम मी तिला घराच्या बाहेर काढीन. ओ सलील दीक्षित, काय विचार करताय? रॉंग नंबर आहे, रॉंग नंबर. तुमच्या डोक्यात आले कसे विचार? ए गप गा. काय रे एनी प्रॉब्लेम? प्रॉब्लेम काही नाही, मी असा विचार करतोय अवे की एस एम केमिकल्स मी जॉईन करतो. काय रे आई तर म्हणत होताच ना कंपनी खूप छोटी आहे, पगार पण बरोबर नाही आहे. ठीक आहे का, पण काहीतरी तर मिळेल ना. 7,000 तर 7,000. मी अगं बाबांनी सानिकाच्या लग्नासाठी केवढं कमिट करून ठेवलंय. मी चांगली नोकरी मिळेल म्हणून थांबलोय का, पण किती दिवस थांबणार आहे मी अजून? नाही आणि बाबा बोलत नाहीत, पण त्यांना आत्मा नक्कीच काहीतरी वाटत असेल की याची मदत आपल्याला व्हायला पाहिजे. नाही खरं म्हणजे माझंच चुकलं, मला एवढ्या लवकर मोठी नोकरी मिळणं शक्यच नाही. मी असं करतो, मी आता एस एम जॉईन करतो आणि साईड बाय साईड चांगल्या नोकरी करता ट्राय करतो. कन्फेस करू, खरं म्हणजे मला
खरं म्हणजे मला नोकरी करायची इच्छाच होत नव्हती. हो म्हणजे चांगली नोकरी मिळत नाही हे फक्त एक निमित्त होत. आधी काल पहिल्यांदा मी आयुष्यात खूप सिरियसली विचार केला. मी विचार केला की मला नोकरी का मिळत नाहीये. म्हणजे आजपर्यंत मी इतके ठिकाणी इंटरव्ह्यू दिले नाही ग, पण तिथलं ते वातावरण, तिथलं करप्शन, बशिलेबाजी, नोकरी करतात निर्लज्जपणे पैशाची मागणी करणारे लोक, त्यातला हिस्सा मागणारे क्लार्क पिऊन, अभी या सगळ्यावरचं माझं मनच उडून गेलं. बिझनेस करायची आपली मेंटॅलिटी नाही, त्यामुळे काही झालं तरी नोकरीशिवाय पर्याय नाही. अगदी पैसे द्यावे लागले तरी सुद्धा असे पैसे पैसे देऊन नको नोकरी करू. काही हरकत नाही, थोडा वेळ थांबायला लागलं तरी मी करते ना नोकरी. तेच तर मला खटकतंय. पण तू अशा पद्धतीने नोकरी मिळवलीस ना तर ती मला अजिबात आवडणार नाही. अवंती आले आले ए पाणी पाणी. I must do something. मला काही करून नोकरी मिळवलीच पाहिजे. काय झालं? खरच काही नाही झालं. बाबा बोल ना. बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल ना. मला हे लग्न नाही करायचंय.